हे पहा, इंडिया हे नाव आपल्याला कुणीतरी दिलेलं आहे, हे एक इंग्रजी नाव आहे. लोकांवर वर्चस्व गाजवण्याचं हे एक तंत्र आहे. तुम्ही पाहायला हवं, इंग्रजांनी जेव्हा पूर्वी आफ्रिकेतून गुलामांची आयात केली, बंदरात उतरता सर्वात पहिली गोष्ट ते त्यांचं नाव बदलत असत, तुम्हाला कुकू, टोबो, नोनो, पुपो यासारखं काहीतरी. जर मी तुम्हाला पद्मनाभन म्हणून हाक मारली तर तुम्ही असे छाती फुलून उभे राहणार, मी तुम्हाला कुक्कू म्हटलं तर तुम्ही असं करणार. पहिली गोष्ट म्हणजे एक निरर्थक नाव द्या ज्याला काही संदर्भ नाही, कारण मनुष्य म्हणजे स्मृती, इतिहास, संस्कृती अशा अनेक गोष्टींशी जोडलेला असतो. पण एक असं नाव ज्याला संस्कृतीचा वारसा नाही, असं नाव ज्याला काही अर्थ नाही, महत्व नाही, एक असं नाव ज्याचा तुम्हाला अभिमानच वाटत नाही, त्या प्रकारचं नाव मी तुम्हाला देईन. कारण हेच आहे दुसऱ्यांवर वर्चस्व गाजवण्याचं तंत्र. आपल्या देशात कदाचित 2-3 किंवा 5% लोकच इंग्रजी बोलत असतील, पण देशाचं नाव मात्र इंग्रजी भाषेतलं. जे इंग्रजी बोलत नाहीत त्यांना हे नाव निरर्थक आहे. इंडिया, भारत, ह्या नावात एक शक्ती आहे. कारण याचे दोन पैलू आहेत. जेव्हा आम्ही काही उच्चारतो त्यात ध्वनी आहे, त्यातला अर्थ हा फक्त एक मानसिक दृष्टिकोन आहे. अर्थ तुम्ही स्वतः करून घेत आहात, होय की नाही? आता ह्या क्षणी मी काहीतरी उच्चारतो तो केवळ एक ध्वनी आहे. जर तुम्हाला ती भाषा माहिती नसेल तर तो फक्त ध्वनी आहे. अर्थ हा तुम्ही तुमच्या मनात निर्माण करत आहात. अर्थ ही एक किरकोळ गोष्ट आहे. नावाचं महत्व हे त्याच्या ध्वनीत आहे. जरा भारत म्हणा आणि पहा त्याची तुमच्या आत कोणत्या प्रकारची कंपनं निर्माण होतात, आणि इंडिया म्हणा आणि पहा तुमच्या आत कोणत्या प्रकारची कंपनं निर्माण होतात. 2 दिवस लोकांप्रमाणे हे उच्चारण पहा. 1 दिवस इंडिया इंडिया इंडिया, दुसऱ्या दिवशी भारत भारत भारत. पहा आणि तुमच्या शरीर यंत्रणेत त्याचे काय प्रभाव दिसून येतात. सृष्टीतला ध्वनी आणि त्याचं रूप यांच्या विज्ञानाच्या अतिशय सूक्ष्म जाणीवेतून आपली नाव देण्याची पद्धत निर्माण केली गेलीये. जेव्हा मी ध्वनी आणि त्याचं रूप याचं विज्ञान असं म्हणतो, प्रत्येक ध्वनीला त्याचं स्वतःचं असं रूप असतं. एखादा ध्वनी जर तुम्ही ऑसिलोस्कोप मध्ये जर घातला तर तो आपल्याला एक विशिष्ट प्रकारचा आकृती बंद देतो, जे त्या ध्वनीचं रूप आहे. म्हणजे प्रत्येक ध्वनी त्याचं एक विशिष्ट प्रकारचं रूप आहे. त्याचबरोबर प्रत्येक रूपाला त्याचा एक विशिष्ट प्रकारचा असा ध्वनी आहे. तर ज्या ध्वनींचा मानवी शरीर यंत्रणेवर जास्तीत जास्त प्रभाव पडतो त्यांना आम्ही मंत्र असं म्हणतो. भारत सुद्धा मंत्र आहे. भारत म्हटलं तर फारच उत्तम. उत्तर भारतात ते म उच्चारत नाही, शेवटचं म त्याने काढून टाकलंय. तर भारत हे नाव अतिशय शक्तिशाली आहे. भारतम महाभारतम गंगा नर्मद पुण्य तीर्थम सिंधु सरस्वती कावेरी जीवन कारण मूल तत्वम नदी राष्ट्रस्य महाअम्बे.